नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माणूस जसा ठराविक वर्ष नोकरी केल्यानंतर रिटायर होतो ना, तसंच विमानाचं सुद्धा रिटायरमेंटचं एज असतं। गाडी कारप्रमाणे एका ठराविक काळानंतर विमानसुद्धा सेवेतून बाद होतं, त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मग चला जाणून घेऊयात विमानाबद्दल काही या भन्नाट गोष्टी। मित्रांनो, कार बाईक एका ठराविक काळ वापरल्यानंतर जुनी होतेच, त्यांचं रिटायरमेंटचं एज येतं। तसंच विमानाचं रिटायरमेंटचं एज किती असतं, किती वर्ष एक विमान उड्डाण करू शकतं याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर सामान्यपणे एका विमानाचं रिटायरमेंटचं एज हे जवळपास 25 ते 30 वर्ष असतं। पण विमानाची देखभाल नीट केली तर विमानाची आयू वाढू शकते, जास्त वेळ विमान वापरता येऊ शकतं। पॅसेंजर एअरक्राफ्टचं एक सरासरी वय 25 वर्ष असतं, तर कार्गो एअरक्राफ्टचं वय हे 32 वर्ष असतं। कार्गो म्हणजेच माल वाहतूक करणारं विमान। विमानाची रिटायरमेंट म्हणजेच विमानाची डिकमिशन, म्हणजेच विमानाचा वापर बंद होतो। यानंतर त्या विमानाचे सुटे भाग रिसायकल केले जातात आणि अन्य उद्देशांसाठी ते वापरले जातात। रिटायर झाल्यानंतर विमानाची किंमत कमी होते, त्याच्या सुट्या भागांच्या विक्रीतून कंपनीला चांगलं उत्पन्न देखील मिळतं। त्यानंतर सुरक्षा निकष आणि तांत्रिक स्थितीवरती विमानाचं रिटायरमेंटचं एज ठरवलं जातं। त्यासाठी त्याचं वेळोवेळी निकष लावून त्याचं टेस्टिंग केलं जातं आणि मग त्यानंतरच ठरवलं जातं की पुढे या विमानाचं एज किती राहील ते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या भन्नाट गोष्टी नेहमी जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।